इथेनॉल निर्मितीवरील निर्बंधांमुळे साखर कारखान्यांना 3,000 कोटींचा फटका बसलाय. देशभरात इथेनॉल निर्मितीसाठीच्या बी हेवी मोलायसेसचा सुमारे 5.5 लाख लिटर मेट्रिक टनचा साठा शिल्लक असून वेळीच त्याचं इथेनॉलमध्ये रूपांतर केलं नाही तर हा साठा वाया जाणार आहे. त्यामुळे उसापासून इथेनॉल निर्मितीवरील बंदीचा तातडीनं फेरविचार करण्याची मागणी राज्य सहकारी साखर कारखाना संघानं केंद्राकडे केली आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.